आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, तर बातमी आहे राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचा सहभाग झाला आणि त्यांचा शपथविधी सुद्धा झाला, मात्र अद्याप खातेवाटप काही झालेलं नाही. एकीकडे अजित पवारांना अर्थखातं मिळण्याची चर्चा जोरात सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेसोबत असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटल्यात. अजित पवारांकडे अर्थखातं देण्यात येऊ नये अशी मागणीच बच्चू कडूंनी केली आहे. अजित पवारांचं नेहमी राष्ट्रवादी आमदारांना झुकतं माप असतं आणि त्यामुळे त्यांना अर्थखातं मिळू नये अशी अनेक आमदारांची मागणी असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आणि तसंच आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी बिंदूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. तर आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असं देखील सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला कळतंय. एकीकडे शिंदे फडणवीस पवारांमध्ये खातेवाटप चर्चा सुरू असताना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी जोर धरलाय. राज्य सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 5 तर काही अपक्ष आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मला वाटतं सध्या तर काही नाही आहे, खाते वाटप असेल इतर सगळ्या गोष्टी त्या काही लहान. आता 3 इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि 3 ती गाळा म्हणून बैकू पण शकतं. म्हणून जेवढं मजबूत होईल तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करेल. तर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सध्या बैठकांचा जोर पाहायला मिळतोय. सोमवारनंतर पुन्हा एकदा मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 2 तास बैठक पार पडली. रात्री 1 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 10 दिवस झालेत, तरी अद्यापही ते बिनखात्याचेच मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जातोय अशी सूत्रांची माहिती आहे. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खात्यांचं वाटप झालेलं नाही, बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावं लागत असल्यानं या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे, तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप करावं लागणार आहे. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच पक्षफुटीनंतर यादवी माजल्याचं बघायला मिळतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेवर 15 वर्ष एक हाती असलेली सत्ता आणि आता शहरात पक्षाशी झालेली वाताहत याला शरद पवार कारणीभूत असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीच्याच आमदारांनी केली आहे आणि याच टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदाराला लक्ष्य केलंय, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत, तसंच दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये असाच राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशावरून आता राजकारण सुरू झालंय. एकेकाळी पिंपरी चिंचवडवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता, पण भाजपनं 2017 निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच एक हाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर शहरात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. 2019 लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तर विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळाला नाही, त्यामुळे अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली होती. आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांवर त्या पराभवाचं खापर फोडलंय. त्यावेळेस उमेदवारांना तिकीट दिली होती पवार साहेबांनी. दादांचा यावर इतक्या वर्षाचा अनुभव, दादांना इथल्या कार्यकर्त्यांची असलेली ओळख, आता जे काय उमेदवार देणार आहे ते त्याचा जे निर्णय घेणार आहे हे आदरणीय दादा घेतील, त्यामुळं मला वाटतं की दादांना सर्व माहीत असल्यामुळं राष्ट्रवादीची सत्ता नक्कीच पुन्हा आमच्या हातात येईल.
अजित पवार समर्थक आमदार बनसोडे यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, मात्र संपूर्ण शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे युवा प्रदेश राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बनसोडे यांना पिंपरी चिंचवडची जबाबदारी अजित पवारांकडे असल्याची आठवण करून दिली आहे। आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे या पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी दिली होती। 2017ला जे काही झालं असेल, 2019ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे काही झालं असेल, याची सर्वस्वी जबाबदारी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांची आहे। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड मधील भाजप नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय, कारण राष्ट्रवादीतील या यादवी युद्धाची झळ भाजपलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अजित पवार महायुतीत आल्यामुळे ते पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरावरती आपली पकड मजबूत करणार आहेत। त्यामुळे आगामी काळात भाजपसमोर राष्ट्रवादीचं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत बंडाला खरं तर आता आठवडा उलटून गेलाय, पण त्यानंतर काका पुजण्यामधील सत्ता संघर्षामागचं खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। कुणी म्हणतंय ईडी, तर कुणी म्हणतंय साहेबांचं कन्याप्रेम। पाहुयात पवारांचं घर नेमकं फुटलं तरी कसं। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अजित पवारांच्या बंडाच्या आठवड्यावर आधी खासदार सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं। पण त्यांच्या या दाव्यानंतर आठवडाभरातच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचं निशाण फडकावलं। त्यांनी पक्षात बंडच केलं असं नाही, तर थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच उभा दावा ठोकलाय। तसंच फुटीनंतर घेतलेल्या जाहीर सभेत शरद पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला। पक्षात आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोपही अजित पवारांनी केला। कुणा करता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं, काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। अजित पवारांच्या या टीकेमुळे काका शरद पवार नक्कीच दुखावले असणार, कारण शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्याशी अजित पवारांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे। प्रतिभाताईंनी त्यांना मुलाप्रमाणे जीव लावल्याचं सांगितलं जातं, पण सत्तेसमोर नाती खुजी ठरतात। आपल्या भारतीय राजकारणात काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाची परंपरा तशी अगदी पेशवेपासून चालत आली, अगदी ठाकरे काका पुतण्या, नंतर मुंडे काका पुतण्या आणि आता पवार काका पुतण्या, या तिन्ही घरांमध्ये या सत्ता संघर्षाचा कारण एकच आहे, ते म्हणजे काकाने आपल्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात पुढं आणणे आणि पर्यायाने मग त्या पुतण्यावर अन्याय होणे आणि पुतण्याने मग बंड करून उठणे, दुर्दैवाने पवारांच्या घरातही तेच झाले। इतर राजकीय घराण्यांप्रमाणे आपल्या कुटुंबात सत्ता संघर्ष होऊ नये यासाठी पवारांनी सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली होती। सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीची तर अजित पवारांकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड केल्यामुळे वादाला तोंड फुटलं। पण अजित पवारांसोबत सत्तेत गेलेल्या भुजबळांना मात्र बंडाचं हे कारण मान्य नाही। पवार साहेबांनीच अध्यक्ष राहावं, सुप्रियाचं नाव जे आहे सुप्रियाताईचं कट करण्यात आलं। मला सांगा, आम्ही सुचवतच होतो ना काय, त्यावेळेला ह्या लोकांनी काय विरोध केला, म्हणजे आम्ही काय सगळे काय दुश्मन होते, अजित दादा तुमच्या घरातच जन्माला आला, त्याच्याबरोबर तुम्ही काम केलेला, हे सगळं असताना जे आहे मग आम्ही सांगताना तुम्ही करत नाहीये आणि नंतर मग सांगता की आपल्याला हे करायचं हे करायचं। केंद्रीय यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार सत्तेत गेल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातोय, पण त्यांनी थेट पक्षावर दावा केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। तर रोहित पवारांनी यासाठी भाजपला जबाबदार धरलाय। ह्या सगळ्या मागे बीजेपी आहे आणि बीजेपी कुटुंब आणि पार्टी फोडायला कुठेही कमी पडत नाही असं मला वाटतं, आणि काँग्रेसचे जे काही नेते किती बोलले की काँग्रेसला काय होणार नाही, पण मला असं वाटतं की तिसरा प्रयत्न हा काँग्रेसवर लवकरच करण्याची शक्यता आहे। राजकारणातील काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवा नाही, मात्र इथे अजित पवारांनी थेट पक्षावर दावा केल्यामुळे राजकीय संघर्ष पेटलाय। एकीकडे सत्तेत सहभागी झालेले अजित पवार, तर दुसरीकडे 83 वर्षांचे शरद पवार
असा राजकीय सामना सुरू झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर आता बातमी येते म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अखेरपर्यंत 1,45,849 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि यापैकी 1,19,278 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक आणि वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक आणखी चांगली बातमी, ती म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार दिव्यांगांसाठी पुषबटण सुविधा आणणार आहे. वर्षभरात मुंबईतील बहुतेक सिग्नल्सवर ही यंत्रणा उभारली जाईल असा विश्वास मुंबई महापालिकेला आहे. तर शहर दिव्यांग फ्रेंडली करण्याच्या उद्देशातील हे एक महत्वाचं पाऊल आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसेनं. मुंबई शहर हे दिव्यांग फ्रेंडली किंवा दिव्यांगांसाठी उपयुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. त्या अंतर्गत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं हे धोरण स्वीकारलं असून या अंतर्गत विविध गोष्टींचा समावेश केला जातो आहे. आपण सध्या मुंबईच्या वरळी परिसरातील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी जी संस्था आहे तिच्या जवळ आहोत. इथं येण्याचं कारण असं की ही संस्था बरेच वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. दिव्यांगांसाठी काम करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. तिथे मी तुम्हाला दाखवू शकते की अगदी बाहेर या कार्यालयाच्या बाहेरच आपण पाहतोय की मुख्य रस्ता आहे जिथून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि अशा वेळेला जे दिव्यांग आहेत त्यांना रस्ता ओलांडणं खूप कठीण होतं. त्यासाठी म्हणून आता मुंबई महानगरपालिका पुश बटन आणू पाहती आहे. उदाहरणार्थ आत्ता आपण इथं पाहतो आहोत की ते झेब्रा क्रॉसिंग आहे. या झेब्रा क्रॉसिंगच्या पलीकडे तुम्हाला एक पुश बटन दिलं जाईल. ते बटन दाबल्यानंतर काही सेकंदानं सिग्नल जो आहे तो लाल रंग घेईल म्हणजे तुम्हाला थांबण्याचे संकेत दिले जातील आणि त्यानुसार गाड्या थांबतील आणि मग दिव्यांगांना रस्ता ओलांडणं सोपं होऊ शकेल. यापूर्वीसुद्धा हा प्रयोग करण्यात आलेला होता परंतु काही समाजकंटकांनी या पुश बटनची तोडफोड केलेली आहे किंवा ते काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ती यंत्रणा फारशी उपयुक्त ठरली नाही. परंतु आता मात्र पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून हा उपक्रम राबू पाहते आहे आणि जसं आता आपण इथलं उदाहरण दिलं अशा पद्धतीनं मुंबईतल्या विविध सिग्नल्सवर जिथं दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था संघटना आहेत त्यांचं जाणं येणं जास्ती असतं अशा ठिकाणी हे पुश बटन लावले जाणार आहेत. येत्या वर्षभरामध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपल्या अदाकारीनं तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटीलचा अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्यामध्ये कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. तर गौतमीचा डान्स पाहण्यासाठी, तिचं नृत्य पाहण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात 7 वर्षांच्या नेत्रानं देखील नृत्य केलं. नेत्रा आणि गौतमी पाटीलच्या या डान्सनं उपस्थितांची मनं जिंकली. गौतम पाटील संघ डान्स केलं. माझे एक टीचर होता त्यांनी पण मला डान्स शिकवला होता पण इथे मी आजच गौतमी बघितली आहे म्हणून माझी आवड डान्सर आहे पण मी मोठं झाल्यावर IPS बनणार आहे. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.